पावसाळ्यात घरात कुबट वास येऊ नये म्हणून हे उपाय नक्की करा आपलं घर नेहमी फ्रेश राहील आणि स्वच्छ दिसेल बघा फ्रेंड्स पावसाळा सुरू झाला म्हणजे जितकाच आपल्याला पावसाळा हवा हवा असं वाटतो तितकाच तो या कुबट वासामुळे दमट वातावरणामुळे आपल्याला नकोसा होत असतो कपड्यांमध्ये येणारा घरात येणारा हा कुबट वास घरातलं संपूर्ण वातावरण खराब करीत असतो आणि अशातच जर गर आपल्या घरात कोणी पाहुणे आले तर मग त्यावेळेस आपल्याला अवघडल्यासारखं होत असतं बघा पावसाळ्यामध्ये जर आपल्या कपड्यांचा असा कुबट वास येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आपल्या कपडे पिण्याच्या पाण्यामध्ये दोन तीन कापडाच्या वड्या चोरून टाकायच्या कि किंवा तुम्ही अशा पद्धतीने टाकून दिला तरी चालेल आणि ह्या कापूरच्या पाण्यामध्ये आपण शेवटचे कपडे पिळायचे संपूर्ण कपडे पिडून घ्यायचे आणि थोडंसं पाणी करून यामध्ये सगळे कपडे काढून घ्यायचे याने आपल्या कपड्यांना येणारा कुबट वास निघून जाईल आणि अगदी फ्रेश कपडे तुम्हाला दिसू लागतील त्यानंतर बघा थोडस विनेगर घ्यायचंय आणि हे विनेगर आपल्या स्प्रेच्या बॉटलमध्ये टाकायचंय आणि या विनेगरच्या स्प्रेने आपलं संपूर्ण घरभर छान प्रसन्न करायचंय घरात येणारा कुबट वास संपूर्ण निघून जाईल कुबट वासाने अगदी नकोस होत असेल बेसिन जवळ किचनच्या खाली ज्या ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोचत नाही हवा जात नाही त्या त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने किंवा घरात सर्वत्र जरी विनेगरच्या पाण्याचा असा स्प्रे केला तर आपल्याला कोणतंही एअर फ्रेशनर किंवा रूम फ्रेशनर आणण्याची गरज नाही इतका छान घरगुती हा उपाय आहे यामध्ये तुम्ही कापूरचं वड्या चुरून हे पाणी सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर पावसाळ्यात आपल्या कपाटामध्येही कपड्यांना खूप कोबट वास येत असतो आणि अशा वेळेस तर आपण कपाट उघडायची की नाही हे कपडे घालायचे का नाही हे सुद्धा आपल्याला काळजी वाटत असते तर अशा पद्धतीने आपण मोकळ्या हवेत कपडे वाढवायचे आहेत हवेशीर जागेत वाढवायचे याने या कपड्यांचा कुबट वास निघून जाईल तसेच वारंवार आपली गोदरेज कपाट असो कोणतीही कपड्याची कपाट असेल तर ती जास्त वेळ उघडी ठेवू नये कारण दमट वातावरणामुळे आपले जे बाकीचे कपडे आहेत तेही खराब होण्याची शक्यता असते तसेच अशा पद्धतीने जर तुम्ही कॉफी पावडर एका पुढीमध्ये ठेवून तुम्ही जर कपाटात ठेवली किंवा अशा मोकळ्या वातावरणात जरी ठेवली तरी ही कॉफी पावडर घाणेरडा वास दुर्गंध शोषून घेते आणि आपलं घर हो प्रसन्न वाटवलं त्यानंतर अशा पद्धतीने कापराची वडी जरी तुम्ही मोकळ्या वातावरणामध्ये एका दिव्यामध्ये टाकून जर पेटवली तरी सुद्धा आपलं घर हो अगदी प्रसन्न वाटेल फ्रेश वाटेल घरातील संपूर्ण कुबट वास निघून जाईल बघा हे अशा पद्धतीने तुम्ही दिव्यांमध्ये सुद्धा ही कापूर वडी लावू शकतात किंवा ही अशा पद्धतीची कापूरदाणी असते ज्या पद्धतीने आपली गुड नाईटची तर अशा पद्धतीने या कापूर दानीमध्ये जर दोन तीन वड्या तुम्ही टाकल्या तरी घरभर फ्रॅग्रन्स याचा पसरत असतो पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कपडे पिडून घेऊ शकता तुम्हाला जर कापूरचा वास आवडत नसेल तर बेकिंग पावडर टाकून सुद्धा तुम्ही कपडे पिडून घ्यायचे आहेत याने आपल्या कपड्यांना येणारी ही दुर्गंधी संपूर्ण निघून जाईल आणि कपडे नेहमी जे चांगल्या क्वालिटीचे आपले चांगले कपडे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर मध्ये रॅप करून कपाटात ठेवायचे आहेत तर आपल्या कपड्यांना दुर्गंधी येणारच नाही ना घरातल्या संपूर्ण जर दुर्गंधी तुम्हाला घालवायची गा, असेल कधी कधी काय होतो इतका घानेडा आपल्या घरामध्ये वास येतो की तो ओलाव्यामुळे दमटपणामुळे आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यप्रकाशही राहत नाही आणि मोकळी हवाही कधी कधी येत नाही तर अशा वेळेस मध्ये कपडा बुडवायचा आहे आणि हा कपडा बुडवलेला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी कुबट वास येत असेल संपूर्ण घरभर जरी हा कपडा फिरवला तरी सगळी दुर्गंधी आपल्या घरातली नाहीशी होऊन जाईल आणि अगदी फ्रेश वाटायला लागेल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद